नुकतेच नव्याने निवडून आलेले पदवीधर मतदारसंघाचे आमदार नाशिकचे सत्यजित तांबे हे आज आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं जात आहे. आणि त्यामध्ये कुठल्या पक्षामध्ये ते जाणार, काँग्रेस की भाजप की अपक्षच राहणार वडिलांच्या सल्ल्यानुसार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण मधल्या काळात काँग्रेसनं त्यांचं निलंबन केलं होतं. भलेही काँग्रेसनं त्यांच्याच घरात त्यांच्याच वडिलांना जरी AB फॉर्म दिला असला तरी देखील पक्षाच्या विरोधात कारवाई केल्यामुळं सुधीर तांबे असो किंवा सत्यजित तांबे असो यांचं निलंबन काँग्रेसनं केलं. पक्षाचा आदेश धुडकारून हे सगळं कृत्य झाल्याचं त्यावेळेला पाहण्यात आलं होतं. सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षानं 3-3 वेळा आमदारकी जी आहे ती विधान परिषदेची वैदेविदर मतदारसंघातली ही देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यातून ते यशस्वी देखील झाले होते. आणि पुन्हा एकदा त्यांच्याच पारड्यात हे पदवीधर मतदारसंघाचं जे तिकीट आहे काँग्रेसनं दिलं होतं. पण आपल्या मुलाला कुठंतरी ह्या मतदारसंघामध्ये पुढं न्यायचं असल्यामुळं सुधीर तांबेंनी काँग्रेसचा AB फॉर्म भरलाच नाही आणि ह्यामुळं निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आला. आता सुधीर तांबे भाजपच्या मदतीमुळं निवडून आल्यामुळं भाजपच जाणार की काँग्रेसच्या बरोबर राहून पुन्हा एकदा काँग्रेसमध्येच आपलं बस्तान बसवणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण तूर्तास तरी त्यांच्या वडिलांनी त्यांना अपक्षच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता सत्यजित तांबे हे काय करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तूर्तास आपण इथेच थांबूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक करून शेअर करून नक्की सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.